मनो सेठा मनोमया मन साचे पद उठे न भासति वा करोति वा ततो नं दुख मन वेति चक्कं वह वह तो पदं। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथे उपस्थित असणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या प्रतीसुद्धा अनंत अनंत मंगलकामना मैत्री भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ देशनेला प्रारंभ करतो। तथागतांच्या अमृततुल्य देशनेला मूळ बुद्धवाणीच्या द्वारा आपण श्रवण करत आहो। मूळ बुद्धवाणी जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो तथागतांच्या श्रेष्ठ बुद्धवाणीला श्रवण करून आपलं संसारिक जीवन पूर्णतः दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा नित्य नियमाने आपण प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे सदा सर्वकाळ तथागतांचे मंगलमय वाणी आपल्या कानावरती पडावी आणि त्या मंगलमय वाणीला आपल्या आचरणामध्ये आणून संसारिक जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करावे नाहीसे करावे या श्रेष्ठ आणि मंगलमय उद्देशाने तथागतांच्या उपदेशाला आपण श्रवण करत असतो। काल उरग सूत्ताच्या द्वारा सूत्तनी पात या ग्रंथामधील पहिलं सूत्त उरग सूत्त आहे। त्या सूत्तातील दोन गाथेंचा थोडक्यामध्ये विस्तार विश्लेषण आपण बघितलं होतं। आजच्या देशनेमध्ये समोरील ज्या काही गाथा आहे त्या गाथांचं थोडक्यामध्ये आपण विश्लेषण बघणार आहोत। तिसऱ्या प्रकारच्या गाथेचा जो मतित अर्थ आहे जे पालीमध्ये न सांगता डायरेक्ट डायरेक्ट आपण मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगतो आहे, तर तिसऱ्या गाथेचा जो अर्थ आहे तर त्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, ज्याने जोराने वाहणाऱ्या तृष्णा नदीला शोषून
तिचा समूळ नाश केला आहे, तो भिक्षु किंवा प्रज्ञावान व्यक्ति ज्याप्रमाणे सर्प जसा जीर्ण झालेल्या आपल्या कांतीला टाकून देतो, तशाच प्रकारे हा प्रज्ञावान व्यक्ति यहलोकातून मुक्त होण्यासाठी आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेचा त्याग करतो, तृष्णेला नष्ट करत असतो। अशा प्रकारे या गाथेमध्ये भगवंतांनी उपदेश दिला। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व या तृष्णेच्या प्रवाहामध्ये, या तृष्णेच्या नदीमध्ये वाहून जात आहे। कारण तृष्णेला भगवंताने नदीची उपमा दिलेली आहे। काम तृष्णा असेल, भव तृष्णा असेल आणि विभव तृष्णा असेल, या तीनही प्रकारच्या तृष्णेचा उल्लेख, तृष्णेचा उपदेश आपण अनेक वेळा देशणेमध्ये श्रवण केलेला आहे। ही तृष्णा मानवी दुःख निर्माण करण्यासाठी सहायक ठरत असते। या तृष्णेच्या आधारानेच संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो। आता तृष्णा म्हणजे काय? सहज साधा जर अर्थ आपण बघितला तर काय तृष्णा म्हणजे काय? आसक्ती। तृष्णा म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये आसक्ती। मग ती आसक्ती कोणत्याही प्रकारची असू शकते। समोर जर आपण बघितला त्याचा अर्थ, तर त्याच्याहीपेक्षा साधा आणि सोपा अर्थ जो आहे, तृष्णा म्हणजे तहान। तृष्णा म्हणजे तहान, तहान म्हणजेच आसक्ती आहे की नाही? तर मग ही तहान कशा कशा प्रकारची आहे, ही तहान कोणत्या कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या कोणत्या वस्तूची आहे, याचं चिंतन मनन संसारामध्ये जीवन जगणारा प्रज्ञावान व्यक्तीने केलं पाहिजे। कारण जशी आपली शरीराची तहान भागवण्यासाठी आपण पाणी पीत असतो, शरीराची तहान भागवण्यासाठी आपण पाणी पितो, पर किती पाणी पितो आपण? जेवढं शरीराला ज्या क्षणी आपल्याला तहान लागली त्या क्षणी जेवढं हवं तेवढं पाणी आपण पीत असतो। असं कधी होत नाही की आपल्याला तहान लागलेली आहे आणि आपण एकाच वेळेस दोन तीन बॉटल पाणी पिऊन घेतलं, असं होतं का? नाही। का नाही होत? कारण शरीराला त्याची तेवढी गरज नाही आहे। जे जेवढी शरीराला गरज आहे तेवढंच त्या ठिकाणी आपण पाणी पीत असतो, कारण अधिक आपल्यासाठी हानिकारक आहे। अधिक जर पाणी पिलं तर हानिकारक आहे, पाणीसुद्धा हानिकारक आहे। जसं जीवदान देण्यासाठी ते सहायक आहे तसंच ते हानिकारकसुद्धा असतं जर त्याचं प्रमाण अधिक जर आपण घेतलं असेल तर। तर भगवंत असे म्हणतात की अगदी त्याचप्रमाणे, म्हणजे भगवंताचा सिद्धांत जर समजून घेतला आपण तर एवढा साधा आणि सहज आहे समजण्यासारखा। एक ना साधी गोष्ट आहे की नाही? की पाणी जेवढं लागतं तेवढं जर घेतलं तर शरीरासाठी ते पोषक ठरतं, शरीरासाठी ते आवश्यक ठरतं, पण त्याच्यापेक्षा अधिक जर आपण घेतलं तर ते शरीरासाठी हानिकारकसुद्धा ठरू शकते, कारण जास्त पाणी आपण पिऊ शकत नाही। कधीकधी असं आपण म्हणतो की पाणी जरा जास्तच पिलं पोट जरा म्हणजे जास्त जाम झाल्यासारखं असं वाटत आहे, कारण मग ते त्रास होतो आपल्याला। अगदी किती साधं उदाहरण आहे, किती साधी उपमा आहे। भगवंत असे म्हणतात की अगदी तृष्णेची तहानसुद्धा तुमची अशीच आहे। ज्याला आपण इच्छा म्हणतो, ज्याला आपण आकांक्षा म्हणतो, एक ना इच्छा आकांक्षा जेवढ्या जेवढ्या अधिक असतील, जेवढ्या जास्त असतील तेवढं जास्त दुःख। म्हणजे जेवढ्या तृष्णा जास्त, जेवढ्या इच्छा जास्त तेवढं दुःख जास्त, जेवढ्या इच्छा कमी जेवढ्या तृष्णा कमी तेवढं दुःख कमी।
साधा आणि सोपा भगवंताचा सिद्धांत आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा जो तृष्णेचा प्रवाह आहे याला प्रवाह भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंना सोबत घेऊन जातो, एक नदीचा प्रवाह जर असेल तर त्या नदीच्या प्रवाहामध्ये अगदी छोटी वस्तू असेल मोठी वस्तू असेल त्या प्रवाहामध्ये ती वाहत जात असते। अगदी तशाच प्रकारे या तृष्णेच्या प्रवाहामध्ये सर्वसामान्य व्यक्ती असो, मध्यमवर्गीय व्यक्ती असो, श्रीमंत असो, गरीब असो, लुळा असो, पांगळा असो, आंधळा असो, कोणत्याही स्तरातील कोणत्याही अवस्थेमधील मनुष्य वाहून जात असतो। परंतु जो प्रज्ञावान मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, कारण फार क्वचित मनुष्य, धम्मपदाच्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात नदीच्या किनाऱ्याने चालणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते पण त्या नदीमध्ये उतरून तो प्रवाह पार करणारे लोक फार कमी असतात। कारण लोक नदीच्या प्रवाहाला फक्त पाहतात की नदीचा प्रवाह किती वेगवान आहे, एक नदीचा प्रवाह किती तीव्र गतीने वाहत आहे आणि या नदीच्या प्रवाहाला पार आपण करू शकतो का, आपल्यामध्ये ती क्षमता आहे का। अनेक लोक त्या प्रवाहाला पाहिल्याबरोबरच त्या ठिकाणी आपला दम टाकून देतात की आपण काही प्रवाह पार करू शकत नाही, पण नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने मात्र लोक त्या नदीच्या प्रवाहाचा आनंद घेणारे असतात। अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये लोक म्हणजे या तृष्णेला तर पाहतात बघतात, परंतु या तृष्णेच्या भवसागराला पार करणारे लोक फार कमी आहे। कोण पार करू शकतो? जो प्रज्ञावान आहे, जो ज्ञानी आहे, जो बुद्धिवान आहे, तोच मनुष्य या नदीच्या प्रवाहाला अर्थात तृष्णेच्या प्रवाहाला पार करू शकतो। आणि जो मनुष्य या तृष्णेच्या प्रवाहाला पार करतो, या भवसागराला पार करतो, तर तो मनुष्य सुखाच्या मार्गाने आपलं जीवन जगत असतो। आणि त्यामुळे हा तृष्णेचा जो प्रवाह आहे, या तृष्णेच्या प्रवाहाला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रामुख्याने तीन प्रकारच्या तृष्णा भगवंताने सांगितल्या, एक कामतृष्णा, एक भवतृष्णा आणि एक विभवतृष्णा। कामतृष्णा म्हणजे कामछंद, काल आपण त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये बघितलं होतं की कामछंद, काम राग, काम व्यापार ही कामतृष्णा आहे, जे सहाइंद्रियाचे जी काही उपभोक्तता आहे किंवा सहाइंद्रियच्या द्वारा जे काही संस्कार आपल्यावरती होत असतात ते संस्कार त्या कामतृष्णेमध्ये येत असतात। विभवतृष्णा आणि भवतृष्णा म्हणजे जे भव आहे, पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी आपल्याला आधार देणारं, सहायक ठरणारं जे भव आहे, मनुष्य या तृष्णेमध्ये सुद्धा असतो। मग भवतृष्णा म्हणजे काय? तर भविष्यामध्ये माझा जन्म होईल, एक ना भव उत्पन्न होईल, मग भविष्यामध्ये जर माझा जन्म झाला तर मी अशा प्रकारचं जीवन जगेल, तशा प्रकारचं जीवन जगेल। काही काही लोक असं म्हणतात की हे जे कुशल कर्म मी करत आहे, मला मैत्री बुद्धांच्या काळामध्ये जन्म घ्यायचा आहे किंवा पुन्हा बुद्धत्वामध्ये मला जन्म प्राप्त करायचा आहे, तर मी जर जन्म घेतला तर असं करेल, तसं करेल, हे करेल, ते करेल, तर भविष्यामध्ये भवमध्ये सुद्धा काही लोक पडत असतात आणि असेही लोक काही जीवन जगतात। काही विभवमध्ये सुद्धा जातात, म्हणजे काही लोक भूतकाळामध्ये सुद्धा जातात की आम्ही जर या या काळामध्ये जन्मास आलो असतो। काही काही सहज लोक असं म्हणतात की बाबासाहेबाच्या काळामध्ये आपला जन्म झाला असता किती बरं झालं असतं। काही काही लोक म्हणतात बुद्धाच्या काळामध्ये जर आमचा जन्म झाला असता किती बरं झालं असतं, आम्हीसुद्धा दुःखमुक्त झालो असतो, भगवंताचं दर्शन आम्हाला करायला मिळालं असतं, बाबासाहेबाच्या सहवासामध्ये राहता आलं असतं, बाबासाहेबाचं दर्शन करता आलं असतं। म्हणजे भूतकाळामध्ये सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी रममान होत असतात। भगवंत असे म्हणतात की ह्या तीनही प्रकारच्या तृष्णा, म्हणजे भविष्याच्या काळाबद्दल जर तुम्ही चिंतन मनन करत असाल तर त्याबद्दल सुद्धा दुःख उत्पन्न होते आणि भूतकाळाबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर तेही दुःखकारकच आहे। कारण आपल्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या ज्या काही घटना असतात, ज्या काही दुःखाचे प्रसंग असतात किंवा सुखाचे प्रसंग असतात, त्या त्या प्रसंगाला आपण जेव्हा जेव्हा चिंतन मनन करत असतो, त्याला पुन्हा पुन्हा आपण रिमाइंड करतो आपल्या माइंडमध्ये, तर तेव्हा तेव्हा आपल्याला दुःखच होत असते, सुख मात्र होत नाही।
आणि भविष्याबद्दल जर आपण विचार करत असेल, चिंतन मनन करत असेल, तरी सुद्धा आपल्याला दुःखच उत्पन्न होत असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की प्रेझेंट मध्ये वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगावं, वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला कशा प्रकारचं नष्ट करावं, या संदर्भामध्ये आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण हे जे तृष्णा आहे, ह्या तृष्णा अनेक जन्मामध्ये आपल्याला सोबत घेऊन जात असतात। भगवंताला जेव्हा ज्ञान प्राप्त होते, तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या मुखातून पहिलं उदान निघालं। कोणतं? जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, उदान म्हणजे सहज, उदान म्हणजे सहजगत्या भगवंताच्या मुखातून काही असे वचन निघाले, त्याला उदान असं म्हणतात। अगदी छोटासा ग्रंथ आहे उदान म्हणून, खुदकने कायातील उदान आहे एक भाग। तर त्यामध्ये सहजगती म्हणजे सहज भगवंताच्या मुखातून प्रसंगाला अनुसरून उदान निघाले। तर भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर भगवंताच्या मुखातून एक उदान बाहेर आलं, अनेक जाती संसारं संधाविसा अनेक विसंग गहकारकन गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग। अनेक जाती संसार, या संसारामध्ये मी अनेक जन्मामध्ये संसरण केलेलं आहे। अनेक जाती संसार संधाविसा अनेक विसंग गहकारकं गवे संता, हे गृहकारका, गृहकारका म्हणजे घर, तृष्णेला तृष्णेच्या आधाराने बनणारं जे घर आहे, तृष्णेनं भगवंत असे म्हणतात की हे तृष्णे तू अनेक जन्मामध्ये मला निर्माण करण्यासाठी, उत्पन्न करण्यासाठी तू घर निर्माण केलेलं आहे, परंतु आता या सर्व प्रकारच्या तृष्णेला मी छिन्न विछिन्न केलं आहे, मी नष्ट केला आहे, नाहीसं केलं आहे, आणि पुन्हा आता मला या संसारामध्ये जन्म नाही आहे। आणि त्यामुळे बोधिसत्व जेव्हा महामायेच्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा काय म्हणतात, हे माता माझा या पृथ्वी तलावरचा हा शेवटचा जन्म आहे, पुन्हा या संसारामध्ये मी आता जन्म घेणार नाही, तू माझी माता होण्यासाठी तयार आहे का, असं बुद्धाने धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं का नाही। तर म्हणजे अशा प्रकारे हे जी तृष्णा आहे, ही तृष्णा मनुष्याला अनेक जन्मामध्ये भवामध्ये नेऊन टाकत असते, आणि त्यामुळे या तृष्णेला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। भगवंत असे म्हणतात या तृष्णेचं जे जाळं आहे, अत्यंत भयंकर असं हे तृष्णेचं जाळं असतं। जशी उपमा दिली भगवंताने, भगवंत असे म्हणतात ज्याप्रमाणे वेळू असतो, ठीक ना, वेळू ते बघितला, वेळू ठीक ना, वेळू वेळूचं झाड कसं असतं, उंच असतं, आणखी काय विशेषता असते, सरळ असतं, आणखी सॉफ्ट असते, आणखी जे मला पाहिजे ते सांगत नाही तुम्ही। तर सरळ असतं हे बरोबरच आहे, सॉफ्टही असतं, चांगले असतं, पण नेमकं त्याची काय विशेषता असते, बरं वाकत नाही, आणखी बरं पोकळ असतात, काही मजबूत असतात। सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे, वेळू हा एकमेकांमध्ये गुंतलेला असतो, एकमेकांमध्ये गुंतलेला असतो, त्याची विशेषता असते। वेळूचा जर गुच्छ असेल आणि त्यातला एक वेळू जर तुम्हाला तोडून काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता का? काढू शकत नाही, कारण त्याचे जे फांद्या एकमेकांमध्ये एवढ्या गुंतलेल्या असतात की वेळूचं जर मोठं झाड असेल आणि त्याला जर तोडायचं तर सर्वच्या सर्वच वेळू तोडावे लागतात, आणि सर्व वेळू तोडल्यानंतर मग एक 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 वेळू बाजूला करावा लागतो, एक वेळू मात्र बाजूला करू शकत नाही, कारण त्यांची गुंतागुंत झालेली असते। भगवंत असे म्हणतात ह्या ज्या तृष्णा आहे, या काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा ज्या आहे, त्या अशा प्रकारच्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहे, आणि त्यामुळे या तीनही प्रकारच्या तृष्णेला तुम्हाला नष्ट करावं लागेल, नाहीसं करावं लागेल, तेव्हाच तुम्ही पूर्णतः दुःखातून मुक्त होऊ शकता, अन्यथा तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही। आणि पुन्हा पुन्हा या संसारामध्ये मनुष्य या तृष्णेच्या आधाराने जन्मास येत असतो, आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या तृष्णेला
आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे, कारण ही तृष्णा आपल्याला, हा जो लोभ आहे, ही जी आपली आसक्ती आहे जीवनाच्या प्रति, आपल्याला आसक्ती आहे प्रत्येक मनुष्याच्या मनुष्याला आपल्या जीवनाप्रति आसक्ती आहे, आणि ह्या आसक्ती, हा जो लोभ आहे, हा लोभ मनुष्याला पुन्हा पुन्हा दुःखाकडे घेऊन जात असतो। भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या तृष्णेला तुम्हाला नष्ट करायचं आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेला तुम्हाला नाहीसं करायचं आहे। तन्हाय जायती शोकं, तन्हाय जायती भयं, तन्हाय विपमुत्तस्य नति शोको कुतो भयं। ज्यांच्या चित्तामध्ये तृष्णा आहे, ते त्या तृष्णेच्या द्वारा तो मनुष्य अनेक प्रकारच्या दुःखाला प्राप्त होतो, भयाला प्राप्त होतो, शोकाला प्राप्त होतो। परंतु ज्याची तृष्णा नष्ट झाली, त्याला भय नाही, त्याला शोक नाही, त्याला दुःख नाही, त्याला दौर्मनुष्य नाही, आणि अशा प्रकारचा मनुष्य पूर्णतः दुःखातून मुक्त होऊ शकतो। आणि तन्हाय जायती शोकं, म्हणजे शोक उत्पन्न करण्यासाठी ही तृष्णा आपल्याला सहायक ठरत असते, आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या तृष्णेचा जो महापूर आहे, या महापुराला आपण नष्ट केलं पाहिजे प्रज्ञेच्या द्वारा, प्रज्ञेच्या द्वारा या महापुराला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा मनुष्य मग कोण करू शकतो या तृष्णेला नष्ट, या तृष्णेला नाहीसं कोण करू शकतो? बुद्धघोषाचार्याला प्रश्न केला गेला होता, ऐक ना, एका देवतेने असं सांगितलं आहे, विशुद्धिमग नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये, की अंतो जटा बही जटा, जटाय जटिता पज्जा, तंतं गोतं पुच्छामी को इमं वि जटे जटंती। अंतो जटा बही जटा, म्हणजे हा जो मनुष्य प्राणी आहे, आतील जटाने आणि बाहेरील जटाने जखडून गेलेला आहे। जटा म्हणजे तृष्णा, बाह्य तृष्णासुद्धा आणि आंतरिक तृष्णासुद्धा, म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे जे तृष्णा आहे, लोभ आहे, आणि बाह्य निर्माण होणारे जे तृष्णा आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेने मनुष्य असा जखडून गेला आहे। अंतो जटा बही जटा, जटाय जटिता पज्जा, या तृष्णेचा असा पुंज तयार झालेला आहे, ज्याप्रमाणे वेळूचा पुंज तयार झाला, अगदी तृष्णेचा एक पुंज आपल्या मनामध्ये तयार झालेला आहे। आणि अशा प्रकारच्या या तृष्णेच्या पुंजाला कोण बरं नष्ट करू शकतो? हे गौतमा, आम्ही तुम्हाला विचारतो की असा कोणता व्यक्ती आहे की या संपूर्ण तृष्णेला नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो, तुम्ही सांगावे। तेव्हा भगवंत त्याच्या उत्तरादाखल दुसरी गाथा म्हणतात, शीले पतिठाय नरोस पय्यो, चित्तं पय्यच भावयं, आतापी निपको भिक्कु को इमं वि जटये जटंती। शीले पतिठाय नरोस पय्यो, शील म्हणजे, शीले म्हणजे शील, शीले पतिठाय, पतिठाय म्हणजे प्रतिष्ठित होणे, शीले पतिठाय नरोस पय्यो, नर म्हणजे पुरुष, पय्यो म्हणजे प्रज्ञा, जो प्रज्ञावान पुरुष आहे, जो प्रज्ञावान पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, जो शीलावरती प्रतिष्ठित आहे, शीलावरती प्रतिष्ठित असणारा ज्ञानी प्रज्ञावान पुरुष या सर्व प्रकारच्या जटांना छिन्न विछिन्न करू शकतो, त्याला पूर्णपणे नष्ट करू शकतो। शीले पतिठाय नरोस पय्यो, चित्तं पय्यच भावयं, जे चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहे, याला नष्ट करून कुशल कर्माची तो भावना करतो, आपल्या पुण्यकर्माची तो भावना करतो, आणि पुण्यकर्माची भावना करणारा मनुष्य या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो। आणि त्यामुळे ही जी तृष्णा आहे, या तृष्णेला नष्ट करण्यासाठी आपल्याला शीलावर प्रतिष्ठित व्हावं लागेल। जोपर्यंत आपण शीलावरती प्रतिष्ठित होत नाही, आपण पय्या प्रज्ञा आपल्या चित्तामध्ये विकसित करत नाही, तोपर्यंत या तृष्णेला आपण नष्ट करू शकत नाही। आणि त्यामुळे पहिल्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की या तृष्णेला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे, छिन्न विछिन्न केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। आणि हा जो भवसागर आहे, हा तृष्णेचा जो भवसागर आहे, कामतृष्णेचा, भवतृष्णेचा, विभवतृष्णेचा, या सर्व प्रकारच्या भवसागराला आपण पार करून
सुखाच्या मार्गाकडे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारे पहिल्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की या तृष्णेला नष्ट करणारा मनुष्य मग कशा प्रकारे सुखाला प्राप्त होतो। जसं की एखादा साप सर्प आपल्या आपल्यावरती उत्पन्न होणारी जी कांती आहे त्या कांतीला तो सहज टाकून देत असतो। अगदी प्रज्ञावान व्यक्तीने सुद्धा या येह लोकातून अशा प्रकारे तृष्णेला नष्ट करून आपण दुःखमुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशा प्रकारचा प्रयत्न करणारा मनुष्य सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो। दुसऱ्या गाथेमध्ये असं म्हटलं आहे, जसा महापूर अति दुर्बल पुलाला सहज मोडून टाकतो अगदी तशाच प्रकारे जीर्ण झालेला सर्प आपल्या या सर्व प्रकारच्या कांतीला टाकून देत असतो, नष्ट करत असतो, अगदी तशाच प्रकारे म्हणजे जो महापूर आहे या महापुरावरती असणारा जो पूल आहे, नदीवरती असणारा जो पूल आहे त्या नदीवरती असणाऱ्या पुलाला सहज तो महापूर नष्ट करत असतो, नाहीसं करत असतो, कारण त्याच्यामध्ये तशा प्रकारची शक्ती असते, तसं बल असते आणि त्यामुळे आपणसुद्धा सहजपणे त्या दुर्बल पुलाप्रमाणे आपल्या तृष्णेला नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। समोरच्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, उदुंबर वृक्षावर फूल शोधूनसुद्धा दिसत नाही, तसेच त्याला अभाव पुनर्जन्मात सार दिसत नाही। जो ज्ञानी मनुष्य आहे, जो प्रज्ञावान मनुष्य आहे, तर त्या मनुष्याने जो पुनर्जन्म आहे किंवा पुनर्भव आहे, पुनर्भव म्हणजे पुनर्जन्माच्या व्यतिरिक्त भगवंताने पुनर्भव अशा प्रकारची संज्ञा निर्माण केली आहे, म्हणजे पुनर्भव ज्याला म्हटलं आहे, रीबर्थ असं म्हटलेलं आहे, म्हणजे पुनर्भव, पुनर्जन्म नाही तर त्याला पुनर्भव अशा प्रकारचा शब्दप्रयोग रीबर्थ असं त्याला म्हटलं आहे। तर पुनर्भव, या पुनर्भवामध्ये कोण शहाणा मनुष्य, कोण प्रज्ञावान मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म ग्रहण करेल, कारण ज्याप्रमाणे उदुंबरावरती म्हणजे उंबराच्या झाडावरती असं म्हणतात, असं म्हटलं जातं की उंबराच्या झाडावरती फूल असते, आपण काय बघितलं नाही, तुम्ही बघितलं का? नाही ना, कोणच नाही बघितलं, असं म्हणतात, असे मन आहे की या संसारामध्ये उंबराच्या झाडावरती फूल येत असतं आणि ते फूल क्वचित कधीतरी केव्हा तरी उत्पन्न होत असते। अशा प्रकारे जर क्वचित उत्पन्न होणारं उंबरावरती जर फूल असेल, म्हणजे चक्रवर्ती सम्राटाच्या म्हणजे बुद्धांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी उपमा दिली आहे, जसं उदुंबरावरती फूल येतं, अगदी तसे अनेक कल्पापर्यंत या संसारामध्ये बुद्ध जन्मास येत असतात आणि त्यामुळे हा जो पुनर्भव आहे, या पुनर्भवाला कोण असा शहाणा मनुष्य आहे, कोण प्रज्ञावान मनुष्य आहे की पुन्हा पुन्हा या दुःखामध्ये पडेल, पुन्हा पुन्हा दुःखामध्ये पडणारच नाही। शहाणा मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य, बुद्धिवान मनुष्य, मी पुन्हा पुन्हा या दुःखामध्ये पडेल असं त्याला वाटणार नाही। एकदा शिवलीची माता, शिवली अरहंत माहीत आहे तुम्हाला, शिवली अरहंत, शिवली अरहंत जे भंते असतात, तर लाभी भिक्खूंमध्ये त्यांना भगवंताने अग्रस्थान दिलं, तर असं साहित्यामध्ये उल्लेख आहे, तर मातेच्या गर्भामध्ये ते 7 वर्ष 7 महिने 7 दिवस मातेच्या गर्भामध्ये होते। तर जेव्हा त्यांचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर, जन्म झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांना प्रवज्ञा दिली जाते, म्हणजे ते भिक्षू बनतात आणि म्हणजे डोक्याचं मुंडन करता करता ते अरहंत पदाला प्राप्त होत असतात, एवढं त्यांचं महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं। तर तेव्हा सारिपुत्त भगवंत शिवलींना विचारतात की शिवली, एवढा काळ मातेच्या गर्भामध्ये तुम्ही राहिले तर तुम्हाला कसं वाटलं, असा प्रश्न त्या ठिकाणी शिवलींना विचारतात। तर त्या ठिकाणी ते म्हणतात की भगवान, अशा प्रकारच्या म्हणजे जिथे ज्याला नरक असं म्हटलं आहे, कारण 7 वर्ष 7 महिने 7 दिवस या नरकामध्ये मी जीवन जगलो, भगवान पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये जाण्याची माझी इच्छा नाही आहे, तिथे भगवान कसलं सुख आहे, तिथे तर मला केवळ दुःख आणि दुःख भोगावं लागेलं आहे। म्हणजे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये शहाणा मनुष्य असं कधीच विचार करणार नाही,
की पुन्हा पुन्हा या भवसागरामध्ये मला पार करावं लागेल, या भवसागरामध्ये पुन्हा पुन्हा मला जन्मासाठी यावं लागेल। ज्ञानी मनुष्य असा कधी विचार करणार नाही। जो मनुष्य अज्ञानी आहे, जो मनुष्य अडाणी आहे, जो मनुष्य तृष्णेमध्ये फसलेला आहे, केवळ तोच मनुष्य या सर्व प्रकारच्या भवसागरामध्ये पुन्हा पुन्हा उत्पन्न होण्यासाठी तो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करेल। आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जर या संसारामध्ये आपल्याला म्हणजे जन्म घ्यायचा नसेल, पुन्हा पुन्हा या संसारामध्ये आपल्याला उत्पन्न व्हायचं नसेल, तर आपण त्या सर्व प्रकारच्या तृष्णेला, सर्व प्रकारच्या इच्छेला, आकांक्षेला, रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला, एकंदरीत सर्व प्रकारच्या विकारांना आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। कारण मनुष्याचा जोपर्यंत तृष्णा नष्ट होत नाही, जोपर्यंत मनुष्याचा लोभ नष्ट होत नाही, राग नष्ट होत नाही, द्वेष नष्ट होत नाही, तर तो मनुष्य पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्मास येत असतो। आणि मग तो कोणत्याही प्रकारच्या भावामध्ये उत्पन्न होत असतो। भगवंत असे म्हणतात की मनुष्य जन्मच त्याला लाभेल असं नाही आहे, म्हणजे मनुष्य जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे। भगवंताने असं म्हटलं की मनुष्याचा जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, आणि त्यामुळे ही जी दुर्लभता आहे, आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला असल्या कारणाने आपण सद्धर्माचं अनुसरण केलं पाहिजे। कारण आपण जर सद्धर्माचं अनुसरण करत असेल, आपण जर त्या तृष्णेमध्ये पुन्हा पुन्हा पडत असेल, तर पुन्हा पुन्हा दुःखाला आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागत असते, दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतं, पुनर्भव पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असतो। आता इथे आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की पुनर्भव जो आहे, तर म्हणजे पुनर्जन्माची जी संकल्पना भगवंताने सांगितली, पुनर्भवाची संकल्पना जी सांगितली आहे, तर इथे आत्म्याचा काही संबंध नाही आहे। एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे, इथे आत्म्याचा काही एक संबंध नाही आहे। इथे मनुष्याचे जे चार महाभूत आणि पंचस्कंद आहे, ज्याला पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे जे चार घटक आहे, हे जे आपलं शरीर आहे, तर हे आपलं शरीर चार घटकाने बनलेलं आहे। पृथ्वी आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये ठिसूळ पदार्थ आहेत, आपल्या शरीरामध्ये पृथ्वी, आप आहे, आप म्हणजे पाणी आहे, तेज आहे, तेज म्हणजे उष्णता आहे, आणि हवा आहे। या चार घटकाने आपलं शरीर बनलेलं असतं, आणि ते चित्त आहे। तर चित्ताचे जे घटक आहे, ज्याला रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, एक स्पेशल विषय आहे, जसं जसं आपण समोर जाईल तसं तसं मी सांगण्याचा प्रयत्न करेल। तर हे जे नाम आणि रूप, ज्याला असं म्हटलं आहे, नाम म्हणजे जे चित्त आहे, जे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, याला नाम असं म्हटलं आहे, आणि जे रूप आहे, तर त्याला चार उपादान म्हणजे पाच जे घटक आहे आपल्या शरीराचे, तर त्याला रूप असं म्हटलं आहे। म्हणजे नामरूपाच्या द्वारा मनुष्याचा जो पुनर्भव होत असतो, त्याचा जो शेवटचं जे चित्त आहे, त्या शेवटच्या चित्ताच्या आधाराने त्याचं चित्त त्या क्षणी कोणत्या प्रकारचा विचार करतं, त्याच्यावरती ते सर्व काही डिफेंड असते, अवलंबून असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की इथे आत्म्याचा काही संबंध नाही आहे, कारण पुनर्भवाच्या संदर्भामध्ये लोकांच्या चित्तामध्ये हा सर्वात मोठा गोंधळ आहे। अनेक लोकांना असं वाटतं पुनर्जन्म, पुनर्भव म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म, तर इथे आत्म्याचा काही एक संदर्भ नाही आहे। बुद्धाने त्याचा धर्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी हे थोडक्यामध्ये स्पष्ट केलं आहे की पुनर्भव कोणाचा आणि कसा, ऐक ना, पुनर्जन्म कोणाचा आणि कसा, तो कशा प्रकारचा होतो आणि कोणाचा होतो, याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये म्हणजे दिल्या गेलेला आहे। तर त्याचा सरळ आणि साधा प्रश्न आहे। भंते नागसेन यांना मिलिंद राजाने प्रश्न केला की भंते, आपला पुनर्जन्म होणार आहे का, किंवा पुनर्जन्म कोणत्या व्यक्तींचा होतो आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तींचा होत नाही, ऐक ना, असं सरळ सरळ प्रश्न केल्या गेले आहे। होतो का पुनर्जन्म? आपण बौद्धिक क्षमतेवरती त्याला समजून घेतलं पाहिजे। पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये जी आत्म्याची संकल्पना आहे ती पहिल्या डोक्यातून काढली पाहिजे। इथे आत्म्याचा आणि पुनर्भवाचा, पुनर्जन्माचा कोणत्याही प्रकारचा संदर्भ नाही आहे। तर पुनर्जन्म होतो सुद्धा आणि पुनर्जन्म होत नाही सुद्धा, दोनही आहे, होतो सुद्धा आणि होत नाही सुद्धा। मग नेमका कोणाचा होतो आणि नेमका कोणाचा होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। तर साधं आणि सोपं आहे, जे साधं सोपं गणित आहे की ज्या मनुष्यांच्या तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा
आपल्या साध्या भाषेमध्ये राग द्वेष आणि लोभ ज्यांचा अद्याप शिल्लक आहे ज्यांचा नष्ट नाही झाला तर त्याचा पुनर्जन्म पुनर्भव होतो, ज्यांच्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट झाल्या नाहीसा झाल्या त्याचा पुनर्जन्म होत नाही। जसं जमिनीमध्ये जर तुम्ही बी पेरलं, ऐक ना, जमिनीमध्ये जर तुम्ही बी पेरलं तर ते उगवणार आहे का नाही, निसर्गाचा नियम आहे ना। जमिनीमध्ये जर तुम्ही बी टाकलं तर ते उगवणार आहे। मग जर तुम्ही रागाचे बीज टाकले, तुम्ही द्वेषाचे बीज टाकले, तुम्ही मोहाचे बीज टाकले, तुम्ही तृष्णेचे बीज टाकले तर उगवणार आहेत का नाही, उगवणारच आहे ना, कारण निसर्गाचा तो नियम आहे। भगवंत असे म्हणतात उपमा दिली, कधी कधी उपमेने काही गोष्टी समजतात, सिद्धांत समजून सांगण्यासाठी भगवंतांनी उपमा दिल्या। जसं भगवंत असे म्हणतात की समजून घ्या एखादं केळीचं झाड आहे, ऐक केळीचं झाड, ऐक सर्वांनी बघितलं केळीचं झाड, केळीचं झाड लावताना आपण एक झाड लावतो, ऐक ना, एक झाड आपण लावत असतो आणि त्या झाडाच्या बाजूला पुन्हा दुसरे झाडं उगवतात। काही काही लोक मग दुसरं त्याच्यासोबतचं एक झाड ठेवतात, बाकीचे छोटे छोटे झाडं कापून टाकत असतात, ऐक पुन्हा दुबारसुद्धा त्याची जोपासना केली जाते आणि पुन्हा तिसऱ्यांदा ते झाड काढून टाकतात। तर झाड एक आपण लावलेलं असतं तर झाडाच्या बाजूने किती झाडाचे झाडं येतात, छोटे छोटे असंख्य येतात। बरं, समजा त्याला तोलल्यानंतर पुन्हा येते का नाही, पुन्हासुद्धा येते, त्याला तुम्ही किती वेळा तोडा ते पुन्हा पुन्हा येतं, काय येतं, कारण त्याचे मूळ अद्याप शिल्लक आहे, त्याचे मूळ अद्याप जमिनीमध्ये शिल्लक आहे। आणि त्या केळीच्या झाडाच्या भोवताल जर 1-1.5 फुटापर्यंत तुम्ही खंदून सर्वच्या सर्व मुळी जाळीसह जर त्याला बाजूला काढलं तर पुन्हा तिथे तुम्ही किती खत टाका, तुम्ही तिथे किती पाणी टाका, पुन्हा तिथे उगवेल का, उगवणार नाही। का उगवणार नाही, कारण त्याचं जे मूळ आहे, मूळ तर तुम्ही नष्ट केलं ना, मग मूळ जर नष्ट केलं तर पुन्हा कसं काय तिथे उगवणार आहे। अगदी तृष्णेच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की असंच आहे, जर तृष्णेचं जाळं तुम्ही पूर्णपणे जर छिन्न विछिन्न केलं तर पुन्हा उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही, पण जर तुमच्या तृष्णा शिल्लक असतील तर नक्कीच तुम्हाला पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्म घ्यावा लागत असतो। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या तृष्णेला तुम्हाला छिन्न विछिन्न करायचं आहे, तुम्हाला नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे। म्हणजे मनुष्य जीवन जगत असताना आपल्याला जरी वाटत नसेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीचे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण संस्काराचा संग्रह आपल्या जीवनामध्ये करत असतो, या सर्व प्रकारच्या संस्काराचा संग्रह आपल्याला नष्ट करावा लागत असतो, नाहीसा करावा लागत असतो। आणि ह्या संस्काराचा जर संग्रह आपण करत असेल पुन्हा 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 करत असेल तर कुठे जाणार आहे। जर आपण समजून घ्या एखादं धान्याचं कोठार आहे, ठीक ना, भगवंत म्हणतात की धान्याचं कोठार आहे आणि धान्याच्या कोठारामध्ये आपण ते कोठार धान्याने भरून टाकलं पूर्णतः आणि त्यातला आपण काढत राहिलो, त्या धान्याच्या कोठारचं धान्य आपण काढत राहिलो एक दिवस तर संपेलच ना। तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकणार नाही तर ते संपणार आहे का नाही, असं होऊ शकते का की आम्ही कितीही काढत राहतो आणि तिथे पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहते आपोआप, असं होईल का, असं होणार नाही। कारण धान्याचं कोठार जर तुम्ही खाली करत असाल तर ते खाली होणारच आहे, जर तुम्हाला ते खाली होऊ द्यायचं नाही आहे तर तुम्हाला पुन्हा त्यामध्ये टाकावं लागेल। आणि त्यामुळे जे संस्काराचं जे कोठार आहे आपल्या चित्तामध्ये, संस्काराचं जे कोठार आपल्या चित्तामध्ये आहे ते आपण खाली करतच नाही। म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव आहे तर तो मनुष्याचा स्वभाव त्या संस्काराच्या कोठ्याला खाली बिलकुल करत नाही, त्याला पुन्हा पुन्हा भरत राहते। त्याच्यामध्ये रागाचे संस्कार भरते, द्वेषाचे संस्कार भरते, मोहाचे संस्कार, मीपणाचे, अहमपणाचे, गर्व, ईर्ष्येचे, भांडण, तंटा, वाद विवाद, म्हणजे क्षणाक्षणाला त्या संस्काराचा कोठार तर आपण भरतच आहो, कमी कुठे करत आहो आपण। मग जर आपण कमी करत नसेल तर कसे काय दुःखमुक्त होणार, कशा काय तृष्णा नष्ट होणार, कारण ते आपल्या हातामध्ये आहे, आपण ते ठरवायचं आहे। कारण अनेक लोक या संसारामध्ये का सारखेच लोक असतात का, सर्व सारखे लोक नसतात, म्हणजे आपल्या कर्माला अनुसरून त्या ठिकाणी सर्व लोक, जर तुम्ही 2-4 वर्षापूर्वीची घटना आहे, एक जे व्हॉट्सअपला फेसबुकला
एक त्याला म्हणजे माइंडची जी टेस्ट आहे तर ती माइंडची टेस्ट म्हणजे केल्या गेली की सर्वात जास्त म्हणजे जे काही ज्ञानी लोक होते तर त्या ज्ञानी लोकांची टेस्ट केल्या गेली की या ज्ञानी लोकांमध्ये सर्वात कमी म्हणजे तृष्णा कोणामध्ये आहे, जर राग असेल, लोभ असेल, द्वेष असेल, तर त्यामध्ये आता मला त्या म्हणजे लामांचं नाव आठवत नाही, तर एक लामा भंती जे होते तर त्यांच्या चित्तामध्ये म्हणजे असं सगळ्या म्हणजे सर्व जे काही ज्ञानी लोक होते त्या सर्व ज्ञानी लोकांपेक्षा त्यांचं जे चित्त आहे ते रागाने, द्वेषाने आणि लोभाने अत्यंत अल्प असं होतं, काही म्हणजे काही अंशी त्यांच्या चित्तामध्ये ते विकार होते, त्यांचं चित्त पूर्णतः निर्मळ होतं. अनेक लोकांच्या चित्तामध्ये जर आपण जर समजा तसं जर एखादी मशीन असते रागाला मापण्याची किंवा राग किती किलोचा आहे की नाही, किंवा राग किती असं जर मशीन असते तर ते कळालं असतं आपल्याला की राग किती आहे, ऐक ना, राग एवढा किलोचा आहे, राग द्वेष एवढ्या किलोचा आहे, मोह एवढ्या किलोचा आहे, ते मशीन निघेल भविष्यामध्ये सांगता येत नाही, ऐक ना. म्हणजे असे जर मशीन असते तर मग आपल्याला कळालं असतं की नेमकं आपल्यामध्ये किती राग आहे, आपल्यामध्ये किती द्वेष आहे, ऐक ना. जसं वेट आपण मोजतो की आपलं वेट किती आहे, तशा पद्धतीने म्हणजे मनुष्याचा जो हा जे विकाराचा संस्कार आहे याला आपण कमी करतच नाही, याला आपण वाढवत राहतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा या संसारामध्ये आपल्याला उत्पन्न व्हावं लागतं, भावामध्ये उत्पन्न व्हावं लागतं. आणि सांगू शकत नाही आपण की पुन्हासुद्धा मनुष्याचा जन्म उत्पन्न होईल, कारण आपण जर तशा प्रकारचे कर्म जर केले असतील तर तशा प्रकारच्या भावामध्ये आपण उत्पन्न होऊ शकतो. जर आपले कर्म जर चांगले नसतील, आपले कायचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म जर चांगले नसतील तर आपण कशा प्रकारे सुखाला प्राप्त होऊ शकतो, होऊ शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की तुमचा सुख आणि दुःख तुमच्या चित्ताच्या अवस्थेवरती अवलंबून आहे. सुखाची जी अवस्था आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारी असते किंवा दुःखाची जी अवस्था आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी असते तर ते आपल्यावरती डिपेंड आहे, आपल्यावरती अवलंबून आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो की यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, यांच्यामुळे मी खूप दुःखी आहे, कष्टी आहे. भगवंत असे म्हणतात की असं काहीही नसतं. आपलं चित्त, आपलं मन आणि आपले संस्कार आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतात. आपला तो दृष्टिकोन आहे, आपला दृष्टिकोन तसा झाल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. परंतु आपण जर आपला दृष्टिकोन जर बदलला असेल, आणि ही दृष्टी कोणाकडे असते, ही दृष्टी कोणाकडे असते, ज्याला सम्यक दृष्टी भगवंतानी म्हटलं आहे. पहिल्या दिवशीच्या देशनेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मनुष्याकडे दोन म्हणजे दोन गोष्टी असल्या पाहिजे. एक मनुष्याकडे सम्यक दृष्टी असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट मनुष्याकडे प्रज्ञा असली पाहिजे. सम्यक दृष्टी जर असेल, प्रज्ञा जर असेल, तर ते मनुष्य चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय बघू शकतो. परंतु जर समजा आपला दृष्टिकोन जर नसेल, म्हणजे मी जे बघत आहो, म्हणजे मी जे बघत आहो तर ते तुम्ही बघू शकत नाही, किंवा जे तुम्ही बघत आहात ते मी बघू शकत नाही. कारण प्रत्येकाचं ज्ञान हे वेगवेगळं आहे, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्यामध्ये असणारे जे दोष असतात, आपल्यामध्ये जे अकुशल विचार असतात, दोष असतात, तर ते दोष आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये राग असेल तर त्या रागाची तीव्रता आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये द्वेष असेल, मोह असेल, म्हणजे जो कोणता विकार आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये असेल तर त्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जर भाव आपल्या चित्तामध्ये असेल, तो दृष्टिकोन जर आपल्याकडे असेल आणि त्याला जर आपण समजून घेत असेल, म्हणजे ती दृष्टी प्रत्येकाला असते, प्रत्येक मनुष्याला प्रज्ञा आहे, प्रत्येक मनुष्य बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे, आणि त्याला माहीत असतं. कारण मनुष्याला दोन मनं असतात. तुम्हाला किती आहे, एक का दोन? दोन आहे ना. कोणते कोणते? एक चांगलं मन आणि एक वाईट मन, ऐक. दोन मनं आहे, त्याच्यापेक्षा वेगळे दोन मनं आहे, त्याच्यापेक्षा वेगळे दोन मनं आहे. एक मन स्वतःसाठीचं आहे आणि एक मन दुसऱ्यासाठीचं आहे. दोन मन आहे ना आपल्याला, म्हणजे आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांसोबत जो व्यवहार करतो किंवा दुसऱ्यांना जे दाखवतो ते मन एक वेगळं असतं,
आणि स्वतःसाठी मन मात्र वेगळं असतं। कधी कधी आपण व्यवहारामध्ये म्हणतो जे मन सांगता आपल्याला एखादी गोष्ट, म्हणजे एखादा व्यक्ती जर समजून घ्या खोटं बोलत असेल काही काळा, म्हणजे काही क्षणासाठी किंवा काही कारणाने जर तो खोटं बोलत असेल, जर समजून घ्या तो खोटं बोलत असताना आता इतरांना माहीत नसेल की तो व्यक्ती खोटा बोलत आहे, तो सफाईदारपणे खोटं बोलून जाईल आणि समोरचे लोक त्याचं ऐकतील सुद्धा। लोकांसाठी जर तो खोटं बोलला लोकांना तरी समजून पण दिलं, पण त्याचं मन काय म्हणेल? त्याचं मन तर म्हणेल एकांतामध्ये की भाऊ तू तर सफाईदार खोटं बोलला, लोकांना पटून दिलं, पण तू तर खोटंच बोलला ना। त्याचं मन त्याला काय सांगेल? तू तर खोटंच बोलला। म्हणजे स्वतःसाठी एक मन असतं, ते मन आपल्याला वारंवार सांगत असते की तू अशा प्रकारचे हे कर्म। कारण जो व्यक्ती प्रचित्तज्ञानी आहे, जो व्यक्ती प्रचित्तज्ञानी आहे, तर तोच व्यक्ती आता भगवंत उपदेश करायचे, लोकांना भगवंत उपदेश करत असत। भगवंताची उपदेश देण्याची एक विशेष पद्धत असायची, म्हणजे संपूर्ण जो जनसमूह आहे त्या जनसमूहाच्या चित्ताचं भगवंत आपल्या चित्ताने अवलोकन करत असत। म्हणजे ती प्रज्ञा भगवंताकडे असते, प्रचित्तज्ञान असते, म्हणजे समोरचे व्यक्ती काय काय विचार करतात किंवा समोरच्या व्यक्तींचं चित्त कोणत्या बंधनामध्ये आहे, कोणत्या विकारामध्ये आहे। भगवंत सर्वच लोकांना उपदेश भगवंताने कधीही दिलेला नाही आहे। म्हणजे समोर भगवंताच्या हजार लोक असतील, 500 असतील, 1,00,000 असतील, 2,00,000 असतील, भगवंताने सर्व लोकांना उद्देशून कधीही उपदेश दिलेला नाही आहे। भगवंत त्या संपूर्ण समूहाच्या चित्ताचं अवलोकन करायचे आणि त्या समूहामधील सर्वात प्रसन्न चित्त ज्यांचं असेल, ज्यांचं निर्मळ चित्त असेल आणि जो खऱ्या अर्थाने श्रद्धेने भगवंताच्या समोर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसलेला असेल, तसं सर्वच लोक श्रद्धेने येत होते, सर्वच लोक बसत होते, परंतु त्या सर्व लोकांचं अवलोकन केल्यानंतर भगवंत एका व्यक्तीच्या चित्ताला लक्ष्य करत असत। भगवंत जाणत की या व्यक्तींचं चित्त आता धम्मदेशना श्रवण करण्यासाठी अत्यंत प्रसन्न आहे आणि याला तात्काळ लाभ होणार आहे, आणि भगवंत मग त्याला उद्देशून धम्मदेशना श्रवण करत असत। बुद्धाची ती विशेषता असते, जरी एका व्यक्तीला उद्देशून भगवंत उपदेश करत असतील तरी सर्व लोकांना असं वाटतं की भगवंत मला सांगत आहेत, भगवंत माझ्याशीच बोलत आहेत। कारण भगवंता म्हणलं ते बल असते आणि भगवंत त्याला उद्देशून देशना करतात आणि मग अनेक लोक स्वतःपन्न होतात, सकुटागामी होतात, अनागामी होतात, अरंत होतात। का? कारण भगवंत त्याचं चित्त जाणत असतात, त्याच्या चित्ताला भगवंत जाणतात, आणि त्यामुळे मनुष्याचं जे चित्त आहे, मनुष्याचं जे मन आहे, तर ते मन, ते चित्त आपलं तशा प्रकारचं असलं पाहिजे। म्हणजे त्या अवस्थेने आपण त्या धम्माला श्रवण केलं पाहिजे। जसं बुधाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये एक उदाहरण आलेलं आहे बघा, सुप्रबुद्ध नावाच्या महारोग्याचं, ऐका, सुप्रबुद्ध नावाच्या महारोग्याचं एक उदाहरण आलं जर तुम्हाला आठवत असेल तर, ऐक नाही, धम्मदीक्षेचा प्रसंग असता त्याच्यासमोर एक आलेला आहे राजा प्रसेनजीत, जेव्हा भगवंताला भोजनाचं निमंत्रण देतो आणि भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर म्हणजे धम्म आपला जो दृष्टिकोन आहे, आपला जो दृष्टिकोन आहे म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाकडे बघण्याचा, किंवा आपण जशा प्रकारचा विचार करतो, आपण जशा प्रकारचं कार्य करतो तशा प्रकारे त्या कार्याला अनुसरून आपल्याला ते सुख आणि दुःख प्राप्त व्हावं लागतं। त्या ठिकाणी जेव्हा राजा प्रसेनजीत भगवंताला निमंत्रण करतो, भगवंत भिक्खू संघास येतात, भोजन ग्रहण करतात, राजाचा उद्देश असतो भगवंताला तुम्ही की भगवान धम्मदेशना ही सार्वजनिक रूपाने फावी, तर भगवंत असे म्हणतो की ठीक आहे। त्यामागे राजाचे दोन उद्देश असतात, एक पहिला उद्देश असतो की भगवंताच्या प्रती आपली श्रद्धा आहे प्रगट, मी श्रद्धा भगवंताच्या प्रती आहे, भिक्खू संघाच्या प्रती आहे, असं लोकांना समजावं की राजासुद्धा भगवंताला मानतो। कारण राजा प्रसेनजीत सुरुवातीला अन्य तीर्थकारांना मानणारा असतो। आणि दुसरा उद्देश असा असतो की घरी जर आपण राजमहालामध्ये जर देशना भगवंताची ठेवली तर फक्त राज परिवारातील लोकच ऐकू शकतील, जर भरचौकामध्ये ठेवली तर अन्य लोकांनासुद्धा त्याचा लाभ होईल। आणि भरचौकामध्ये देशना त्या ठिकाणी म्हणजे ठेवली जाते, भगवंत उपदेश करतात, उपदेश करण्याच्या पूर्वी भगवंत संपूर्ण त्या जनसमूहाचं अवलोकन करतात।
भर चौकामध्ये अनेक लोक येणारे जाणारे लोक त्या ठिकाणी थांबतात आणि भगवंत दिशा देत आहेत, दिशा देत आहेत अशा प्रकारे चर्चा करतात। तर पलीकडच्या किनारी म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या किनारी एक सुप्रबुद्ध नावाचा महारोगी त्या ठिकाणी बसलेला असतो। इकडे अलीकडे लोक जमलेले असतात आणि त्याला असं वाटतं की तिथे लोक जमलेले आहे, कदाचित असं होऊ शकते की तिथं काहीतरी अन्न मिळत असेल, याला काय माहीत नसतं की भगवंत आलेले आहेत, तर अन्न मिळेल या आशेने तो तिकडे जात असतो। आणि तिकडे गेल्यानंतर तो पाहतो, अरे इथे तर अन्नछत्र नाही, कारण पूर्वीच्या काळामध्ये अन्नछत्र असायचे, भर चौकामध्ये अन्न वाटलं जायचं, राजांच्या राजमहालाच्या बाजूला अन्नछत्र असायचं, विहारामध्ये सुद्धा बाजूला छत्र असायचं, अनाथ पिंडकाचं छत, कारण अनाथ पिंडकाला अनाथ पिंड का म्हणतात, कारण तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पिंड दान करत असे, भोजन दान करत असे, वस्त्र दान करत असे, सर्व प्रकारचं दान देत असे, त्यामुळे त्याला अनाथाला दान देणारा असल्यामुळे अनाथ पिंड कसं नाव त्याचं पडत असते। तर अशा प्रकारे त्याला वाटतं की भोजन मिळत आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याचा हिरमूड होतो, त्याला असं वाटतं की अरे भोजन तर मिळत नाही, आणि श्रमण गौतम लोकांना उपदेश करत आहे। बघा, मनुष्याचे जे उद्देश असतात कधी कधी प्रसंगाला अनुरूप ते बदलतात सुद्धा। एखादा ज्ञानी मनुष्य असेल, प्रज्ञावान मनुष्य असेल, तर तो क्षणामध्ये आपल्या चित्ताला बदलवतो आणि ते कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं। तर त्या ठिकाणी तो असा विचार करतो की मी तर भोजन ग्रहण करण्यासाठी आलो होतो, मला असं वाटतं की काहीतरी अन्न मिळालं इथे, तर अन्न तर मिळत नाही आणि ठीक आहे, आपण आलोच आहो तर भगवंताची देशना आपण श्रवण करूया, असा एक भाव त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो। आणि पुन्हा तो असा विचार करतो की या लोकांमध्ये आपण बसलं नाही पाहिजे, कारण तो महारोगी आहे, महारोगी असेल तर मग लोक त्याला कसं बसू देतील, त्याचं चित्त एकाग्र होणार नाही, आणि त्यामुळे पुन्हा तो बाजूला होऊन एका झाडाच्या खाली बुंध्याशी बसत असतो आणि धम्मदेशना श्रवण करायचे अशा प्रकारचं चित्त तो निर्माण करत असतो। आणि त्यानंतर भगवंत जेव्हा अवलोकन सर्व लोकांचं करतात तर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराने तिथे आलेले असतात, कारण अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात। आणि जेव्हा भगवंत जाणतात की सुप्रबुद्धाचं चित्त अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत प्रमुदित आहे, आनंदी आहे, तर त्याला उद्देशून भगवंत देशना देत असतात। भगवंत देशना देण्याची एक विशेष पद्धती भगवंताची असते। भगवंत सुरुवातीला दान कथा सांगत असतात, त्यानंतर सील कथा सांगत असतात, त्यानंतर स्वर्ग कथा, नरक कथा, काम वासनेचे दुष्परिणाम। आणि जेव्हा मनुष्याचं चित्त प्रसन्न होत असेल तेव्हा भगवंत चार आर्य सत्याची देशना देत असत। बौद्ध साहित्यांचं जर आपण वाचन केलं, चिंतन मनन केलं, तर भगवंताने कधीही कुठेही आणि कोणाला सुद्धा डायरेक्टली चार आर्य सत्याची देशना दिलेली नाही आहे, कुणालाही नाही आहे, कारण चार आर्य सत्य हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा अत्यंत गंभीर असा भाग आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान आहे। आणि त्यामुळे सुरुवातीला दान सांगायचे भगवंत, सील सांगायचे, दानाचे फायदे, सीलाचे, सीलनं पालन केल्याचे तोटे, हे सर्व काही सांगायचे, आणि चित्त प्रसन्न झाल्यानंतर मग चार आर्य सत्याची देशना देत असत। आता इथे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो आपल्या चित्तामध्ये, भगवंत देशना सुप्रबुद्धाला उद्देशून देत आहे एक, कारण त्याचं चित्त प्रसन्न आहे, मग त्याला जर भगवंत उपदेश देत आहेत तर भगवंत त्याला दान सांगत आहेत, भगवंत त्याला दान सांगत आहेत, मग सुप्रबुद्ध काय दान देऊ शकत होता का, मग भगवंताने त्याला दान का सांगलं असेल, कारण दान बुद्धाची देशना देण्याची पद्धती काय, दान सांगितलं भगवंताने, त्यानंतर सील सांगितलं, त्यानंतर स्वर्ग कथा, नरक कथा, काम वासनेचे दुष्परिणाम, नंतर चार आर्य सत्य, मग सुप्रबुद्धाला दान सांगण्यामागचा उद्देश भगवंताचा काय असेल, दान, दान म्हणजे देणे, तो तर काहीच देऊ शकत नव्हता, तर याचा अर्थ मग असा होऊ शकतो की दान म्हणजे देणे नव्हे, असं होऊ शकते मग, जर तो जर समजा काहीच देणारा नसेल तर दान म्हणजे देणे असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत, मग दान म्हणजे काय, दान म्हणजे देणे, दान म्हणजे त्याग, काय दानाचा शब्दशः अर्थ काय होतो, दान म्हणजे त्याग, त्यागाची भावना मनामध्ये निर्माण करणे, जेव्हा त्यागाची भावना निर्माण होते तेव्हा आपण काहीतरी देऊ शकतो, देण्यासाठी सुद्धा त्यागाची भावना चित्तामध्ये आपल्या अगोदर निर्माण झाली पाहिजे,
त्याला दान असं म्हणतात। दान म्हणजे त्याग, साध्या सोप्या भाषेमध्ये दान म्हणजे त्याग। आणि त्यागाची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा काहीतरी मनुष्य देऊ शकतो। सुप्रबुद्धाच्या चित्तामध्ये भगवंत त्यागाची भावना निर्माण करतात, त्यागाच्या भावनेला दृढ करतात। त्याने कोणता त्याग केला होता, कुठला त्याग केला होता? त्याने त्याग केला होता ना, कशाचा केला होता? जो मनुष्य मला काहीतरी अन्न मिळावं तो कशा उद्देशाने आला होता त्या समूहाकडे? मला काहीतरी खायला मिळालं पाहिजे, म्हणजे खाण्याची तृष्णा होती त्या चित्तामध्ये, त्याच्या मनामध्ये मला अन्न मिळायला पाहिजे, मला अन्न इथे मिळेल या उद्देशाने तो तिथे आला होता। परंतु त्या भूकेचा त्याने त्याग केला त्या ठिकाणी, त्याला भूक लागली होती आणि त्या भूकेचा तो त्याग करतो आणि भगवंताची देशना मी श्रवण करेल अशा प्रकारे मनाला तो स्थिर करतो आणि भगवंताची देशना तो निर्माण म्हणजे श्रवण करण्याचा प्रयत्न करतो असतो। एका अर्थाने त्याने आपल्या भूकेचा त्याग केला, एका अर्थाने त्याने आपल्या वेळेचा त्याग केला, कारण तो तिथे बसला ना चित्ताला एकाग्र करण्यासाठी। आज जसं तुम्ही येता इथे, एक प्रकारचं हे तुमचा त्याग आहे, एक तासभर का होईना विहारामध्ये आपण गेलं पाहिजे, संसाराला थोडंसं बाजूला सारलं पाहिजे, मग ते चित्त एकाग्र असो का नसो पण येतो तर खरं ना आपण, म्हणजे येतो की नाही, त्याग आहे की नाही, म्हणजे येतो ना आपण, कारण चित्त कसं आहे चंचल आहे। म्हणजे एक तासभर आपलं चित्त एकाच विषयामध्ये राहील असंही काही नाही आहे, कारण चित्त हे चंचल आहे, वेगवेगळ्या विचारामध्ये त्याचं ते त्याचा स्वभाव आहे, तो प्रत्येक मनुष्याचा तो स्वभाव आहे। मी बोलत आहे म्हणजे काय फक्त इथेच माझं चित्त आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, एका क्षणामध्ये मयूरपाकडा जाऊन पण येते किंवा भंतीजी काय करायला म्हणून, बोलता बोलता जाऊन येऊ शकते, येऊ शकते की नाही? कारण त्याला काय वेगळा विचार करावा लागते का किंवा मयूर पार्कमध्ये जावं लागतं असं थोडं आहे, ते मन तिथं जाऊनही येऊ शकते। कारण बोलताना सुद्धा जरी आपण इथे बोलत असेल तर चित्त हे अनेक प्रकारच्या विचारामध्ये गुंतलेलं असतं। बोलणारा सुद्धा व्यक्ती असेल किंवा ऐकणारा सुद्धा व्यक्ती असेल तर त्याचं चित्त म्हणजे बोलताना ते फार कमी वेळेस असं होतं, म्हणजे कारण ते बोलण्यासाठी चित्त एकाग्र करावं लागतं, कारण एकाग्र जर चित्त नसेल तर मग तिथे मिस्टेक होऊ शकते, ऐक ना। पण एखादा क्षण किंवा एखाद्या वेळेस एखादं जर काम असेल आपल्याला महत्त्वाचं तर ते महत्त्वाचं कामसुद्धा आपल्याला आठवू शकते। आता एक उदाहरण म्हणून म्हणजे लगेच उदाहरण तुम्हाला सांगतो, आता मी मोबाईलकडे बघितलं की नाही, म्हणजे माझं चित्त इकडे गेलं की नाही मोबाईलकडे, कशासाठी गेलं होतं किंवा वेळ किती झाला, म्हणजे बोलताना सुद्धा माझ्या लक्षामध्ये आलं किंवा वेळ किती झाला, म्हणजे माझं चित्त बोलता बोलता मी का थांबलो का ते मोबाईल बघण्यासाठी? नाही, पण चित्त तिकडे गेलं, म्हणजे चित्ताचा तो स्वभाव आहे, ऐका। तर तो स्वभाव आपल्याला बदलायचा आहे आणि सुप्रबुद्ध याला भगवंत दान सांगतात कारण त्याग निर्माण व्हावा, शिलाचं महत्त्व सांगतात आणि अशा प्रकारे उपदेश केल्यानंतर त्याचं मन अत्यंत प्रसन्न होते, प्रमुदित होते आणि त्यानंतर भगवंत त्याला चार आर्य सत्याची देशनासुद्धा देतात। चार आर्य सत्याची देशना दिल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि प्रसन्न चित्ताने तो म्हणतो भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान ज्याप्रमाणे एखादं गुप्त धन असावं आणि ते उघड व्हावं, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान ज्याप्रमाणे भरकटलेल्या व्यक्तीला एक चांगल्या प्रकारचा मार्ग दाखवावा, त्याप्रमाणे भगवान वेगवेगळ्या अंगाने भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे। भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अशा प्रकारे सुप्रबुद्ध त्या ठिकाणी जाहीर भगवंताच्या समोर त्रिशरण ग्रहण करतो, म्हणजे तीन शरण तीन रत्नाचं तो ग्रहण त्या ठिकाणी ग्रहण करत असतो शरण। म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याचं जे चित्त आहे कधी केव्हा कुठल्या अवस्थेकडे तो जाईल आणि कोणत्या क्षणी, श्रोतापन्न अवस्था म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? श्रोतापन्न अवस्था ही फार दुःखमुक्तीची स्रोतमध्ये पडणे, म्हणजे त्या प्रवाहामध्ये पडणे, दुःखमुक्तीच्या प्रवाहामध्ये पडणे म्हणजे श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होणे आणि ती अवस्था त्याला प्राप्त झाली, तीन रत्नाच्या प्रति त्याची दृढ अशी श्रद्धा उत्पन्न झाली आहे आणि त्यामुळे मनुष्याचं जे चित्त आहे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी मनुष्याकडे फार काही असावं लागतं असं नाही आहे, कारण भगवंत असे म्हणतात की सगळं काही मनावरती डिफेंड आहे,
मनावरती अवलंबून आहे। मन जर सुदृढ असेल, मन जर बलवान असेल, मन जर निर्मळ असेल तर त्या ठिकाणी त्या सुखाच्या अवस्थेला आपण प्राप्त करू शकतो। कारण धनवान मनुष्यच दुःखमुक्त होतो असं सांगितलं का भगवंतांनी? श्रेष्ठ लोक दुःखमुक्त झाले, राजे लोक दुःखमुक्त झाले असं नाही आहे। म्हणजे अगदी तळागाळातील व्यक्तीसुद्धा भगवंताच्या सद्धमामध्ये जेव्हा तो प्रतिष्ठित झाला तर तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे त्यांनी आपले पाऊल टाकलेले आहे। आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा असतात या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट करणे, नाहीस करणे हा मानवी जीवनाचा उद्देश असला पाहिजे। कारण पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जर आपल्याला यायचं नसेल, पुन्हा पुन्हा या संसारामध्ये या दुःखामध्ये जर पडायचं नसेल आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे दुःख आहे या दुःखाला पुन्हा पुन्हा आपल्याला वाढवायचं नसेल तर रागाला नष्ट करणे, द्वेषाला नष्ट करणे, मोहाला नष्ट करणे आणि आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करणे हाच मानवी जीवनाचा उद्देश असला पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे उरग सुत्तामध्ये भगवंताने या काही उपमा दिल्या आहेत, काही दृष्टांत दिले आहे। या दृष्टांताच्या आधारे आपण सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करावं अशा प्रकारचा भगवंताचा उपदेश आहे। आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता समोरच्या ज्या काही गाथा आहे तर त्या गाथा आपण उद्याच्या देशनेमध्ये बघूया। आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, सबिन्ति वो विभजन्तु, सब रोगो विनाशतु, माते भवत्वंतरायो सुखी दीर्घायुको भव, भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते, भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता, सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते, भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता, सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा।